आपल्या भारत देशाचा विचार करायचा झाला तर पहिल्यापासून दोन संस्कृतीमध्ये आपलं विभाजन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात जमीन आसमानचा फरक या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. एक म्हणजे नागरी संस्कृती आणि दुसरी म्हणजे नांगरी संस्कृती. नागरी संस्कृती कला कौशल्य ज्ञान या सगळ्याशी संबंधित आणि नांगरी संस्कृती श्रमिक जास्त कष्ट करणारे आणि बहुजन लोकांशी संबंधित ही नांगरी संस्कृती. नागरी संस्कृती जिचं नातं अक्षराशी आहे आणि नांगरी संस्कृती जिचं नातं वखराशी. कितीतरी वर्ष या वखरासोबत या नांगरी संस्कृतीचं नातं शेतकरी वर्गाचं श्रमिक वर्गाचं कष्टकरी वर्गाचं हे नातं आपल्याला पाहायला मिळतं. काबड कष्ट करायचं, हाडाची काड करायची, धान्य पिकवायचं आणि जगाला ते धान्य कमी पैशात उपलब्ध करून द्यायचं. सगळ्याला ते मिळालं पाहिजे, कुणी उपाशी राहिला नाही पाहिजे, हाच या संस्कृतीचा खऱ्या अर्थानं अर्थ. आणि असे कितीतरी वर्ष झालं, फायदा हो नफा हो नुकसान हो या सगळ्या गोष्टीतनं तो त्याचा धर्म शेतकरी पाळत आला. तो त्याचा धर्म पाळतो म्हणजे काहीही झालं तरी तो शेती करतो, पिकवतो, कष्ट करतो, धान्य उगवतो आणि ते या समाजाला या लोकांना कमी पैशात उपलब्ध करून देतो. त्यांना आजपर्यंत धर्म सोडला नाही. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, धर्म आहे ज्या कुळांचा दोकरांनी देत जावे आणि शिवाराची होत सुगी पाखरांना तो शोभावा. इथल्या माणसाचंच नाही तर पाखरांचे, पशुपक्ष्यांची या सगळ्यांच्या अन्नाची त्यांना खाऊ घालण्याची जबाबदारी एका माणसानं स्वीकारली आणि त्याचं नाव शेतकरी. हा शेतकरी प्रचंड त्रास सहन करतो, काबाड कष्ट करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. या जगामध्ये प्रत्येकाला ताणे, प्रत्येकाला कष्ट करावं लागतं, पण कोणालाच शेतकऱ्या एवढं कष्ट करावं लागतं असं मला तरी वाटतं. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मांडलेला धर्म, मांडलेली वाट ती आजही जपत शेतकरी पुढं जातो. बरे झाले देवा कुणबी केलो नाही तर दंभेची असतो मिलो. म्हणजे किती महत्त्वाचं काय असलं ना घरात, तरी पेरणीचा दिवस असला तरी त्याची पेरणी चुकत नाही. तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं झालं तर, मडे झाकून या करती पेरणी कुणबियाचे वाणी लबल आहे, तयापरी करा सोहित हे आपुले जया सिफावले न रदे. पेरणीचे दिवस असले आणि घरात कुणी मेलं तरी सुद्धा मड झाकतो तो आधी आणि नंतर पेरणी करतो, हा धर्म त्याचा सगळ्यात पहिल्यांदा तो पाळत आला आहे. शेतकरी धर्म त्याचा सगळ्यात पहिल्यांदा तो पाळत आला आहे. किती कष्ट आलं, किती ताण आला तरी त्यानं त्याचा आजपर्यंत धर्म सोडला नाही. मग शेतकरी जर त्याचा धर्म पाळतोय तर इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांचा राजधर्म पाळायला नको का? म्हणजे आता शेतकरी संकटात आहे, हा पाऊस पडतोय, पिकाचं नुकसान होतंय, कापूस लोंबायला लागला आहे, मकाशी माती व्हायला लागली आहे, सोयाबीन वाहून चालली आहे, हे सगळं असताना सुद्धा, एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना सुद्धा कंपन्याचं सर्व्हर डाऊन होतं, नुकसान भरपाई किंवा नुकसानीचा दावा करा, हे करा ते करा, आणि याच्या खरी शेतकऱ्यांना खरं तर दिशाभूल केली जाते, याच्यावरती कोणताच राज्यकर्ता सुद्धा बोलत नाही. मग राज्यकर्त्यांनी त्यांचा धर्म पाळायला नको का? शेतकरी जर त्याचा धर्म पाळत आला, इतकी दिवस झालं, इतका ताण सहन करत तो जर त्याचा धर्म सोडायला तयार नाही, तर राज्यकर्त्यांचाही या जनतेच्या प्रती, शेतकऱ्याच्या प्रती काहीतरी धर्म आहे ना. जर त्यांचे लोकप्रतिनिधी तुम्ही झाला असाल तर त्या लोकप्रतिनिधीचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे ना शेतकऱ्याच्या प्रती. विमा कंपन्याच्या कानाला धरून शेतकऱ्याच्या बांधावर नेणं हे राज्यकर्त्याचं काम आहे. राज्यकर्त्यांनी त्या कंपन्याकडनं शेतकऱ्याला ती मदत मिळवून देणं गरजेचं आहे. फक्त जगाचा पोशिंदा कागदावरती मिरवायचा आहे का? तर त्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि भविष्यात जर वाटत असेल शेतकऱ्यानं हा शेतकरी धर्म पाळावा, तर राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचा राजधर्म पाळला पाहिजे.